नमस्ते भारत, आपण बघत आहात WS न्यूज IPM TV9। मी विजय कौशल, मी सध्या नागपूरच्या विराटी चौकामध्ये आहे आणि विराटी चौकामध्ये आपण बघू शकता निषेध महाराष्ट्र द्रोहाचा धिक्कार अशी भाजपच्या वतीने या ठिकाणी धिक्कार आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। आंदोलन यासाठी केलेलं आहे की कंत्राटी जो जिहार महाविकास आघाडीने काढला होता तो जिहार जे आहे शिंदे फडणवीस सरकारने रद्द केला आणि तिथूनच याचं राजकारण सुरुवात जे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी जे माफी मागावी असं भाजपचं म्हणणं होतं आणि माफी जर मागणार नाही तर आंदोलन करण्यात येईल म्हणूनच आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपने आंदोलन केलं। आणि विशेष करून म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांचा जो पुतळा जो आहे तो युवकांनी या ठिकाणी जाळलेला आहे, भर व्हरायटी चौकामध्ये जाळलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी तमाम जे आहे युवक वगैरे या वर्गात जुळलेला आहे आणि त्या युवकांची जे का मागणी आहे कधी नारे लावत आहे, मुर्दाबादचे नारे लावत आहे। बघू शकता चित्र जे आहे युवकांच्या युवा मोर्चाचे हे कार्यकर्ते आहे या ठिकाणी नारे देताना आपल्याला दिसत आहे। यांनीच आता पुतळा जाळलेला आहे, नाना पटोले उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे बॅनर लागलं होतं, आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅनर दाखवलं होतं, ते बॅनर लागले होते ते या ठिकाणी व्हरायटी चौकामध्ये ते बॅनर सुद्धा जाळण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीतच जे आहे जे महाविकास आघाडीचा जो आहे या ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जे आहे चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आलेले आहे, अनेक नेत्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे, महाविकास आघाडीचा त्यांनी निषेध केलेला आहे। संपूर्ण जे एकंदरीत चित्र आहे हे जे आहे कंत्राटीचे जे जिहार सरकारने जे आहे शिंदे फडणवीस सरकारने तो जिहार रद्द केलेला आहे, तो आधी जिहार महाविकास आघाडीने काढला होता, कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा तो जिहार होता, मात्र देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारने तो रद्द केलेला आहे। म्हणूनच या ठिकाणी सर्व भाजपाचे कार्यकर्ते आहे, नेते आहे या ठिकाणी आज व्हरायटी चौक या ठिकाणी येऊन महाविकास आघाडीचा त्यांनी निषेध केलेला आहे। आपण बघत राहा WS न्यूज IPM TV9। धन्यवाद। आजच्या या निषेध आंदोलनाला प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्षांचे नेते सर, शहर भाजपाचे नेते आणि आमचे अध्यक्ष आदरणीय बंटीभाऊ कुकडेजी, जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार सुधाकरराव कोहळेजी या ठिकाणी उपस्थित सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनींनी नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर आज शहर भाजपच्या वतीने या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्यांनी खोटारडेपणाचे बुरखे पांघरले होते ते शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे कथित ओबीसी म्हणवले जाणारे नेते नाना पटोले असतील, यांचे बुरखे पाडण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काल केलं। आणि महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेला या खोटारड्या लोकांचे चेहरे उजागर करण्याचं काम देखील त्याच वेळेला केलं। प्रदेश भारतीय जनता पक्षाचे आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी काल सांगितलं की आज महाराष्ट्राच्या सर्वदूर जिल्हा मुख्यालयामध्ये अशा खोटे बुरखे पांघरलेल्या चेहऱ्यांना नग्न करण्याचं काम भारतीय जनता पक्षाला कार्यकर्त्यांना करायचं आहे आणि त्या प्रयत्नातून आज या नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिल्हा मुख्यालयी हे आंदोलन घेऊन महाराष्ट्राच्या 13 करोड जनतेपुढे उभा आहे। बंधूंना आणि भगिनींना, ज्या बापाच्या लेकीनं एका एकरमध्ये 10 लक्ष रुपये वांगे पिकवण्याचं पीक घेतलं, ज्या आजाच्या नातवानं आपल्या कारखान्याच्या माध्यमातून
केली ते या महाराष्ट्रातले बुरखे पांगतलेले खोटरले चेहरे महाराष्ट्राच्या युवकांची माथी भडकावण्यासाठी आता निघालेले आहेत। काय अपेक्षा त्यांना? ते म्हणले की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वातील सरकारनं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे सरकार आता काढलेलं आहे आणि सगळ्या सर्वोदूर विभागांमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरू आहे। महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यामध्ये तहसीलदाराची खोटी पोस्ट काढण्यात आली, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यानं पत्र परिषद घेऊन या समाज माध्यमांचा खोटारडेपणा उघड केला। मला आश्चर्य वाटते की अशा पद्धतीच्या खोट्या पद्धतीच्या पेरणी करण्याचा धंदा आजकाल महाराष्ट्रातली काही समाज माध्यमांना हाताशी धरून काम करण्याचा प्रयत्न पवार साहेब तुमच्या नेतृत्वात सुरू होता, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सुरू आहे। काल चंद्रशेखर बावनकुळे साहेब महाराष्ट्राच्या प्रेस क्लब मध्ये बोलले ना बोलले, त्यांनी एक आरोप उद्धव ठाकरेंच्या बुरखा पांघरण्याच्या धंद्यावर केला आणि उद्धव ठाकरेंची फौज म्हणून उभी झालेली नाना पटोले असतील की वडेट्टीवार असतील की अनिल देशमुख असतील, त्यांनी संजय राऊतांचा धंदा बंद करून टाकला कालच्या काल, त्यांनी सुषमा अंधारेचा धंदा कालच्या काल बंद करून टाकला। काय घडलं काल आश्चर्य? अनिल देशमुख स्पष्टीकरणासाठी उतरले, नाना पटोले स्पष्टीकरणासाठी उतरले। अरे बाबा, ज्या उद्धव ठाकरेंनी मागच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपल्या घराच्या उंबरट्या बाहेर न निघता महाराष्ट्राचा कोरोना संपवण्याचं नाटक आणि महाराष्ट्रातल्या युवकांची माथी आता भडकवण्यासाठी निघालेले आहेत, त्यांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो या महाराष्ट्रातल्या तमाम युवकांना, बेरोजगार माझ्या बंधू आणि भगिनींना, अरे सत्य आणि असत्याचे पापुत्रे तोडण्याची कोलमडून टाकण्याची वेळ आता आलेली आहे। ज्यांनी 75 वर्षाच्या या शासन काळामध्ये एकाही माणसाला रोजगार दिला नाही, आपल्या लेकीचं नातवाचं भावाचं पोराचं बापाचं चुलत्याचं आपल्या परिवारातल्या माणसाचं पोट भरण्यासाठी जे धंदे त्यांनी उभे केले त्यातला एक तरी धंदा, त्या धंद्यातला 100वा हिस्सा तरी या महाराष्ट्रातल्या युवकाच्या हाती दिला काय? या महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाती तशा पद्धतीचा रोजगार देण्याचं काम पवार साहेब तुम्ही तुमच्या 35 वर्षाच्या शासन काळामध्ये केलं काय? उद्धव ठाकरेजी, ज्या 13 करोड जनतेचं नेतृत्व तुम्ही करत होतात, तुम्हाला ही मंत्रिमंडळाची वाट बघल करताना तुम्हाला तुमच्या पोराची आठवण झाली? या महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेचं प्रतिनिधित्व करणारा युवक तुम्हाला दिसला नाही काय? आणि म्हणून बंधू आणि भगिनी, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरांची तडाता लावावी लागेल, या महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा एकदा नव्यानं जन्म घ्यावा लागेल। कारण मी ऐकलं होतं, युवा ही युवा हस्ती है जिसके हाथ जुड़े तो मोहब्बत हो, युवा ही युवा हस्ती है जिसके हाथ जुड़े तो मोहब्बत हो और जिसके हाथ उठे तो कयामत हो। की कयामत करण्याची वेळ आलेली आहे, हे काळे बुरखे पांघरणाऱ्यांच्या पेक्षाही घातक ठरलेले महाराष्ट्राच्या चांगुलपणाचे बुरखे घातलेले हे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचे लोक तुम्हाला महाबुरखे बनवण्यासाठी, तुम्हाला परगवण्यासाठी, तुमच्या डोक्यामध्ये बेरोजगारीचा मेंदूचे तळ तुम्हाला माती वडवण्यासाठी येणार आहेत। पण आता आम्हाला सजग व्हायचं आहे, आम्हाला या महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेच्या न्यायासोबत या राज्यातल्या युवकांना न्याय देण्यासाठी पुढे यायचं आहे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, हे सारे कुछ तो शर्म करो उद्धवजी, कुछ तो शर्म करो, 13 करोड युवकांच्या पैकी तुम्हाला एकही पात्र युवक एकही पात्र शिवसैनिक आपल्या राज्यातल्या मंत्रिमंडळात घेण्यासाठी आवडला नाही। पवार साहेब, तुम्हाला रोहित पवारापेक्षा दुसरा कोणताही पात्र युवक आमदार बनवण्यासाठी दिसला नाही।
नाना पटोलेजी वडट्टीवारजी अरे तुमच्या पोरीने कोणते झेंडे काढले होते कोणते झेंडे काढले तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या पदावर बसवलं काय तुम्हाला या महाराष्ट्रातला एकही पात्र युतीचा चेहरा दिसला नाही आणि म्हणून हे समजण्याची वेळ आलेली आहे या महाराष्ट्रातल्या 13 करोड़ जनतेच्या समोर खोटं खोटं सांगून खोटं खोटं दाखवून आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरवणारे हे लोक यांचे चेहरे फाडण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी आपणती भाऊंना आवाहन करतो की हे सारे खोटे बुरखे पांघरलेले चेहरे हे बुरखे फाडण्याची जबाबदारी आता तुमची आणि आमची सगळ्यांची आहे बंधू आणि भगिनींनो आज या आंदोलनाच्या निमित्ताने एवढ्या बाबी आपल्या समोर मांडतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद म्हणून मी महाविकास आघाडी सरकारचा येथे जाहीर निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं जाहीर अभिनंदन करतो आहे आज या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलात सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानत माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद धन्यवाद डॉक्टर साहेब आपल्याला नारे द्यायचे अश्विनीबाई नारेची सुरुवात करा सगळ्यांनी सोबत म्हणायचं उद्धव ठाकरे मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद शरद पवार मुर्दाबाद शरद पवार मुर्दाबाद बोलो भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम उद्धव ठाकरे मुर्दाबाद उद्धव ठाकरे मुर्दाबाद धन्यवाद या विशेष सभेसाठी माजी आमदार रामजी व्यासे इथे उपस्थित आहे मी विनंती करतो महिला आघाडीच्या उपाध्यक्ष दाई वैशालीबाई चोपडे या निषेध सभेला संबोधतील अशी त्यांना विनंती